नारपार प्रकल्पाच्या याच्यावरनं विरोधक टीका करताय की केंद्र सरकारचं उत्तर आलंय व्यवहार्य हा प्रकल्प नाही आहे आणि त्यावरनं हा प्रकल्प होणार नाही, सरकारचे लोक वेगवेगळी भूमिका मांडताय असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे ना की ह्या नारपार आणि पलीकडे जाणारं जे पाणी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेल की मी विरोधी पक्ष पक्षात असताना आम्ही सगळ्यांनी वेलमध्ये बसून जे आहे सत्याग्रह केला होता. तर यासाठी की माझं असं म्हणणं आहे की तापी नदीचं जे पाणी येत आहे त्याच्यातले जळगावला 99 TMC पाणी आम्ही अजून घेऊ शकलो नाही म्हणून ते पलीकडे जात आहे. अधिक नारपार या सगळ्या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास 55 TMC पाणी आहे असं माझं स्वतःचं मत आहे, ज्याच्यावर मी अनेक वेळा मीटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत. आता हे पाणी आणण्यासाठी उचलण्यासाठी खूप पैसा लागतो हे बरोबर आहे, म्हणून मी वारंवार हे सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं तेलंगणाने आंध्र की तेलंगणाने ते कलमेश्वर तो प्रकल्प जो आहे त्याने 350 HP जे आहेत पंप लावले आणि ते पाणी जे 700 मीटरवरती उचलून त्या ठिकाणी काम करणार ते तेलंगणा. माझं म्हणणं हेच आहे की मराठवाड्याला जर पाणी आपल्याला पूर्णपणे जर ह्या अडचणीतून दूर करायचं असेल तर मी आता जे सांगितलं हे सगळं पाणी जे आहे उचलून आपल्याकडे आणलं पाहिजे आणि ते मराठवाड्याकडे पाठवलं पाहिजे, कारण इतर कुठूनही मराठवाड्याला पाणी मिळण्याची अपेक्षा अशाच नाही ना. पाऊस कुठे पडणार? पाऊस जो पडतो आहे आणि कायदा असा आहे या देशाचा, ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं. पण हे जर पाहिलं तर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर पाणी आपण आणू शकतो. प्रश्न पैशाचा आहे, ठीक आहे, केंद्र सरकारने मदत नाही केली तो त्यांचा भाग वेगळा, परंतु पहिला भाग म्हणून अलीकडे जे आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी 10 TMCच्या बाबतीमध्ये जे आहे ठराव मंजूर करून जो आहे आम्ही आमचे पैसे खर्च करू ना, प्रश्न येतो कुठे? त्यांनी मदत केली ठीक आहे, नाही तर आम्ही आमचे पैसे मंजूर करू आणि त्याप्रमाणे आम्ही ते कामाला लागलेलो आहोत. 10 TMC आणखीन पुढे आणखीन काही हळूहळू ते पाणी आम्ही ते उचलणार आहोत. निवडणुका लांबणीवर जात आहे आणि त्यामुळे त्या अगोदर जे वातावरण होतं ते सरकारला योग्य नव्हतं म्हणून लाडकी बहीण योजना आणली. असं काही नाही आहे, असं आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला मागच्या वेळेला आमची निवडणूक झाल्यानंतर लवकर काही सरकार स्थापन झालं नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवटसुद्धा लागली होती, बरोबर आहे, आणि म्हणजे आमची विधानसभाच मुळात उशिरा गठीत झाली आणि तिथून मग 5 वर्षाचे मोजायचे झाले तर आम्हाला वेळ आहे, त्यावेळेपर्यंत मग कधी पण निवडणुका होऊ शकतात आणि त्या घ्याव्या लागतील आम्हाला. पुढे पुरचं कारण दिलं जात आहे, पुरस नाहीये, जम्मू आणि हरियाणाच्या निवडणुका होत आहेत आणि मला काही कल्पना नाही, पण आमची 5 वर्ष जे आहेत मागच्या वेळेला आमची विधानसभा उशिरा गठीत झालेली आहे, सरकार उशिरा स्थापन झालं आणि तिथून 5 वर्षाची आहे ती मुदत असते आमच्या विधानसभेची आमदारकीची. साहेब, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला लाडकी बहीण आठवली अशा पद्धतीचं विरोधकांनी, ठीक आहे, आता विरोधक ते बोलणारच ना, ते काय आमची स्तुती करणार का? म्हणून तर ते विरोधक आपण म्हणतो आहोत ना. विरोधकांचं काम आहे कुठच्याही सरकारचं कुठच्याही कृतीवर जे आहे आक्षेप घेणं विरोध करणं हे त्यांचं काम आहे, ते करू दे. परंतु आपल्याला कल्पना आल्या असेल आता की आतापर्यंत जवळ 3500 कोटीचा बंटवारा झालेला आहे, 70 लाख लोकांपर्यंत जे भगिनींपर्यंत पैसे पोचलेत 3 दिवसापूर्वीची माहिती, 1,35,00,000 भगिनीं अप्रूव्ड झालेल्या आहेत, मंजूर केलेल्या आहेत. काही भगिनींच्या बाबतीमध्ये जे आहेत हा आधार कार्ड आणि बँक खातं याचं काही जुळवाजुळव होत नाही, तीसुद्धा जे आहे कलेक्टर आणि त्यांचे सगळे रेव्हन्यूचे सगळे कार्यक्रम अधिकारी आणि आम्हीसुद्धा आमचे कार्यकर्ते
ते मिळून जे आहे आम्ही हा सगळा प्रश्न जो आहे ज्यांचे आधार कार्ड जुळत नाहीत त्यांच्यावर अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही प्रगती केली. साहेब तक्रारी येत आहे की ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले बँकेने आपोआप पैसे कमी कट करून घेतले काही चार्जेस लावून अशा देखील तक्रारी. तो त्या काय तक्रारी माझ्याकडे तक्रारी अशा काय आलेल्या नाहीत अजून. काय आमचं काम आहे त्या भगिनीला पैसे देणं. त्या भगिनीला मी 3,000 रुपये दिलेले आहेत. आजसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात जाते. साहेब सुप्रिया सुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जो होर्डिंग लावलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नरहरी झिरवाळांचा एक भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे. कसं बघते आता कदाचित नरहरी झिरवळ जे आहेत हे विधानसभेचे आतासुद्धा उपसभापती आहेत त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल. पक्षाचा कार्यक्रम अरे काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला मग तू पक्षात काय आणि पक्षाच्या बाहेर काय. येवला मतदारसंघ तुम्ही सोडणार अशा स्वरूपाची चर्चा विरोधकांकडनं केली जाते. तुम्ही त्या ठिकाणी लढणार आहात का काही वेगळा निर्णय घेत आहेत का नेमकं काय स्पष्ट करत. असं आहे की मी येवला लासलगाव मतदारसंघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. त्याच्याबद्दल जे आहे आपण उगीच काही त्रास घेऊ नका विचार करू नका चर्चा करू नका. तुमच्या येवला मतदारसंघामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आता मनोज जरांगे पाटलांचा चौक तयार करण्यात आलेला आहे त्याचं. आता कुठे 4-5 माणसं येतात कुठे गावामध्ये बोर्ड लावतात लावू द्या काय हरकत नाही. जिवंतपणे लावत आहेत काय हरकत आहे तुमची. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलेलं आहे. माहित नाही माहिती आरक्षण मराठ्यांना आरक्षणाची गरज काय त्यांना उभा देश चालवायचा आहे. मुख्यमंत्री पदाचा महायुतीचा चेहरा कोण असायला पाहिजे आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवावरनं कोण आपला चेहरा असेल असं आपल्याला वाटतं. कशाचा चेहरा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मला तर याच्यात तर कोण दिसत नाही. चला धन्यवाद. अरे काय मुंबई महामार्ग गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा जाम आहे. 20-20 किलोमीटरच्या रांगा लागल्या NHAI ला आपण वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे मात्र अद्यापही ती कोंडी फुटत नाही. 20 किलोमीटरच्या दोन्ही बाजूनी रांगा आहे हे खरं आहे. अजूनही जे आहेत रांगा लागत आहे परंतु थोडस एक 20-25% करणं फरक मला जाणवत आहे. कारण अनेक ठिकाणी जे आहे लेफ्ट राईट होतं ते काही लेफ्ट राईट जे चालत होतं ते त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम सुरू आहे. पण मला असं वाटतं की ते त्या कामाला आणखीन स्पीड येण्याची आवश्यकता आहे. स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा आता तिथे खाली उतरून त्यांनी त्या सगळ्याची पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे थोडा उशीर लागतो आहे पण होईल. पण हे जे आहे केवळ हा नाशिकसाठी प्रश्न नाही आहे तर पार दिल्लीपर्यंत जी काही वाहतूक जी आहे ह्या रस्त्याने होत असते त्याच्यामुळे जे आहे या रस्त्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर जे आहे योग्य रीतीनं दुरुस्त होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. साहेब तुमचे ट्रॅक्टर समर्थक असलेले गणेश आडिवरेकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आता मुंबईमध्ये. बरं पुढं साहेब नवपालिकांच्या मतदारसंघात अजित पवारांचा कार्यक्रम होतोय मागं महायुतीने त्यांना महायुतीत घेण्यास नकार दिला होता आता कार्यक्रम होतोय. बरं पुढे थँक्यू सर.